उद्धवजी ठाकरेंची सभा झाली. या सभेत उद्धवजी ठाकरे म्हणाले की बाळासाहेबांचे विचार मी विसरलो, त्यामुळे माझी अशी परिस्थिती झाली आहे. हे म्हणून मला बाळासाहेबांनी माफी द्यावी या पद्धतीची माफी न मागता त्यांचा अहंकार हा बाहेर पडला, अशी खोचक टीका अमरावतीच्या खासदार नवनीतजी राणा यांनी पुन्हा उद्धवजी ठाकरेंवर यांच्यावर केली आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी काल उद्धवजी ठाकरे यांनी एक सभा घेतली होती. या पद्धतीने देशाचे गृहमंत्री अमितजी शहा ज्या पद्धतीने ते आवाहन करत होते ते आवाहन होते, तो अहंकार उद्धवजी ठाकरेंचा बाहेर निघत होता. ते काय आवाहन देत आहेत, देवेंद्रजी फडणवीस हे शेवटचे इलेक्शन राहील, ते काय आवाहन देतात, अमरावतीच्या खासदार नवनीतजी राणा जो दुसरों के लिए खड्डा खोद देगा वही खुद खड्डे में जा गिरेगा, असे वक्तव्य यावेळी राणा यांनी केलं आहे. कालची जी सभा झाली मुंबईमध्ये उद्धव ठाकरेजींनी जी सभा घेतली ती सभा नव्हती. ज्या पद्धतीने देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहाजींना ज्या पद्धतीने ते आव्हान करत होते ते आव्हान नव्हता, ते अहंकार उद्धव ठाकरेजींचा बाहेर निघत होता. आणि ते काय आव्हान देत आहे देवेंद्र फडणवीसजींना की हे शेवटचे इलेक्शन त्यांच्यासाठी राहील. मला वाटतं ते एक हिंदीमध्ये मन आहे ना की जो दुसरों के लिए खड्डा खोदेगा उस खड्डे में वो पहले गिरेगा. तर या पद्धतीची परिस्थिती हाल उद्धव ठाकरेंजींसोबत ही होणार आहे. आणि कॉर्पोरेशनमध्ये काल आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ते जाहीरपणे आणि ते सभेमध्ये बाळासाहेबांचे विचार मी विसरलो म्हणून माझी परिस्थिती या पद्धतीने झालेली आहे, म्हणून मला आदरणीय बाळासाहेबांनी मला माफी द्यावी या पद्धतीची भाषा एक्सपेक्टेड होती. पण त्यांना माफी ना मागताना त्यांची त्यांचा अहंकार लोकांसमोर बाहेर पडलेला आहे. तर मला एवढं नक्की माहीत आहे की येणारे कॉर्पोरेशनमध्ये ज्या पद्धतीचे अहंकारचे शब्द उद्धव ठाकरेजी जे बोलत आहे त्यांची जागा या कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्राची मुंबई पालिकाची जी लोक आहे जे मतदान करणारे आहे ते त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. आणि दुसऱ्यांना म्हणण्यापेक्षा की दिल्लीमध्ये जाऊन झुकतात आपण दस अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती.